Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. बीड लोकसभेची निवडणूक पार पडत आहे आणि या मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आपल्यासोबत शिवसंग्रामच्या ज्योती मिठे आहेत. तर काय सांगाल एकंदरीत, लोकशाहीमध्ये तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, पहिली प्रतिक्रिया काय आहे सविस्तर? लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्यच असतं. विशेषतः मी म्हणेन की आपल्या देशाची राज्यघटना आणि संवैधानिक लोकशाही ही फार मोठी देन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदानाचं पवित्र कर्तव्य पार पाडायला पाहिजे. एक सामान्य नागरिक म्हणून आज मी माझं मतदानाचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. मतदारांना काय आव्हान असणार एकंदरीत बीड जिल्ह्यातील? मतदारांना मी हेच सांगू इच्छिते की प्रत्येकाने सजगपणे मतदान करायला हवं, जेणेकरून लोकशाहीवरचा प्रत्येकाचाच विश्वास दृढ होईल आणि लोकशाही बळकट होईल. एकंदरीत आपण बीड लोकसभेत तुम्ही मध्ये जे आहे शिवसंग्रामने तटस्थ भूमिका घेतलेली होती. तुम्ही पुण्यामध्ये देखील प्रेस घेतलेली आहे, मात्र दुसरीकडे तुम्ही समाजहिताचा देखील निर्णय घेतलेला प्रेसमधून सांगितलेला आहे. कशी एकंदरीत बीड लोकसभेची निवडणूक आहे आणि कसं एकंदरीत वातावरण आहे, काय एकंदरीत होईल या निवडणुकीमध्ये? बीड लोकसभेची निवडणूक ही अपवाद म्हणता येणार नाही. देशभरात सर्वत्रच लोकशाहीच्या मार्गाने आपल्या निवडणुका सुरू आहेत आणि विशेषतः पहिल्या 2-3 टप्प्यामधल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता बीड हे 4th टप्प्यामध्ये आहे आणि आज आपण मतदानही होतो आहे. सर्वत्र बघताय मतदारांचा अतिशय उत्साह दिसतो आहे. एकंदरीत बघितलं तर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांचं जे आहे ते बजरंग सोनवणे यांच्या पाठिंब्यासंदर्भाचं पत्र देखील व्हायरल होतं आहे, तसा पाठिंबा देखील व्हायरल होतो आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कुणाचा पाठिंबा व्हायरल झालेला आहे? तुमच्या एकंदरीत शिवसंग्रामचा पाठिंबा बजरंग सोनवणेंना असं आहे एकंदरीत व्हायरल होत आहे पाठिंबा कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे? म्हणूनच मी म्हणते की हे मी आपल्याकडनंच ऐकते आहे, ते मी पडताळून पाहिल्याशिवाय त्याच्याबद्दल प्रतिक्रिया नाही मला व्यक्त करता येणार. तुम्ही देखील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला होतात की समाजहिताचा निर्णय आहे किंवा जनतेचा निर्णय आहे आणि जनतेचा कौल असल्यामुळं हा निर्णय जे आहे ते संपूर्ण शिवसंग्राम परिवार घेईल. अगदी बरोबर, मी हेच सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या निवडणुकीमध्ये अधिकाधिक उमेदवार असतात तेव्हा मग तिथे मतविभागणी होते, त्यामुळे माझ्या परीने मी तो प्रयत्न केला की अधिकाधिक उमेदवार असू नयेत. लोकशाहीवरत्या ज्योती मिठेने त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि एकंदरीत आपल्यासोबत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि मतदार वाढलं पाहिजे, मतदान वाढलं पाहिजे, असे एकंदरीत जे आहे ते ज्योती मिठे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीत, मुंबई तक बीड.